हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रयत शिक्षण संस्था सातारा यांचा इयत्ता 5वीचा इंग्रजी विषयाचा पेपर अभ्यासणार आहोत। लेट्स स्टार्ट टू स्टडी दिस क्वेश्चन पेपर ऑफ इंग्लिश विथ मी। या ठिकाणी बघा, क्वेश्चन फर्स्ट ए, रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिव्हन बिलो। म्हणजे या ठिकाणी आपला हा जो उतारा आहे तो काळजीपूर्वक रीड करायचा आहे, वाचायचा आहे आणि त्याच्यावरती आधारित काही क्वेश्चन्स आहेत, प्रश्न, त्यांची उत्तरे या ठिकाणी लिहायची आहेत। बघा, लॉंग लॉंग ॲगो इन द फार अवे लँड ऑफ कोरिया देर वॉज अ मिनिस्टर। ऑन द राईट ऑफ हिज हाऊस देअर लिव्ड अ ब्लॅक स्मिथ, ऑन द लेफ्ट देअर लिव्ड अ कार्पेंटर। द ब्लॅक स्मिथ अँड द कार्पेंटर बिगॅन देअर वर्क अर्ली इन द मॉर्निंग, टॉंग 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 द ब्लॅक स्मिथ बीट द आयर्न विथ हिज बिग हॅमर। फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, कम्प्लीट द गिवन सेंटेन्सेस चूजिंग प्रॉपर अल्टरनेटिव्स। फर्स्ट आहे लॉंग लॉंग ॲगो इन द फार अवे लँड ऑफ कोरिया देर वॉज अ मिनिस्टर, म्हणजे या ठिकाणी मिनिस्टर राहायचा, बरोबर आहे, मंत्री। त्याच्यानंतर सेकंड बघा, द ब्लॅक स्मिथ बीट द आयर्न विथ हिज बिग हॅमर। हॅमर म्हणजे हातोडा, बरोबर आहे। ब्लॅक स्मिथ जो आहे तो काय करायचा, बीट द आयर्न म्हणजे ते जे लोखंड आहे तो हातोडीने त्याच्यावरती मारायचा, बरोबर आहे। त्याच्यानंतर बघा, म्हणजे त्याचा आन्सर हॅमर असेल। सेकंड क्वेश्चन बघा, राईट द वर्ड्स फ्रॉम पॅसेज दॅट बिगिन विथ यल, म्हणजे ह्या पॅसेजमध्ये यलनी सुरू होणारे शब्द लिहायचे आहेत पॅसेजमधून। बघा, तर या ठिकाणी मी आन्सर लिहिलेला आहे लँड, त्याच्यानंतर लिव्ड। आता बघा तिसरा प्रश्न, राईट द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज दॅट एंड्स विथ टी, म्हणजे टीने संपणारे शब्द जे आहेत, बघा टीने शेवट होणारे उतारातील शब्द शोधून लिहा। तर या ठिकाणी बघा, राईट आणि बीट। फोर्थ क्वेश्चन बघा, राईट द फॉलोइंग सेंटेन्स वेदर ट्रू ऑर फॉल्स, खालील वाक्य चूक की बरोबर ते लिहा। द ब्लॅक स्मिथ अँड द कार्पेंटर बिगॅन देअर वर्क ॲट नाईट, म्हणजे या ठिकाणी हे जे दोघे आहेत ब्लॅक स्मिथ आणि कार्पेंटर, ते त्यांचं जे काम आहे ते रात्री सुरू करायचे असं दिलेलं आहे। बिगॅन म्हणजे सुरू करणे, तर हे चुकीचं आहे, फाल्स आहे, कारण ते सकाळी सुरू करायचे ना, ओके, त्यामुळे हे मॉर्निंगला सुरू करायचे, त्यामुळे इथं नाईट दिलेलं आहे म्हणजे हे फाल्स आहे। बी क्वेश्चन बघा, फाइंड माय साऊंड गिव्हन इन द ब्रॅकेट्स। बघा, या ठिकाणी काही प्राण्यांची चित्रे दिलेली आहेत आणि ते कशा प्रकारचा आवाज करतात ते त्या चित्राच्या समोर लिहायचं आहे। बघा, या ठिकाणी बा, हूट, चॅटर, पर। तर फर्स्ट जे आहे बघा, मंकीचं चित्र आहे, मंकी कसा आवाज करतं, मंकीचा जो आवाज आहे त्याला आपण चॅटर असं म्हणतो। त्याच्यानंतर बघा, सेकंड जे आहे, ओके, कॅट दिसत आहे, पर। त्याच्यानंतर आऊल दिसत आहे बघा, घुबड, हूट। त्याच्यानंतर शीप आहे बघा, मेंढी, बा, ओके, अशा पद्धतीने। त्याच्यानंतर क्वेश्चन सेकंड ए बघा, कम्प्लीट द फॉलोइंग वेब यूजिंग रिलेटेड वर्ड्स ॲज शोन, जसे की बघा मदरशी रिलेटेड वर्ड्स कोणते आहेत, मदर बघा लव आहे, त्याच्यानंतर केअर, काइंड, हेल्प, प्रोटेक्टिव, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता। त्याच्यानंतर बघा, गार्डन, प्लांट, फ्लावर्स, ग्रास, सॉइल। बी क्वेश्चन बघा, नेम द शेप्स, आकारांची नावे लिहा। फर्स्ट जे आहे बघा, ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत ऑप्शन्स तुम्हाला। फर्स्ट काय आहे, ॲरो आहे बघा, बाण आहे। त्याच्यानंतर सेकंड काय आहे, पॉइंट आहे। थर्ड, रेक्टँगल। सी बघा, राईट प्रॉपर ॲक्शन्स टू गिव्हन पिक्चर्स फ्रॉम द ब्रॅकेट्स, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत, म्हणजे या चित्रामध्ये काय काय ॲक्शन्स तुम्हाला दिसत आहेत, जसे की स्विम, त्याच्यानंतर राईड, त्याच्यानंतर होमवर्क, टेस्ट। चित्राला अनुसरून कंसातील योग्य कृती लिहा। तर चित्र थोडेसे अंधुक आहेत बघा, फेंट आहेत, त्याच्यामुळे ते एकदम ॲक्युरेट आन्सर आपल्याला नाही सांगता येणार, तरी पहिल्या चित्रामध्ये आपण टेस्ट असं म्हणू शकतो, ओके। त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन थर्ड ए, राईट माय रायमिंग फ्रेंड। क्वेश्चन थर्ड ए, राईट माय रायमिंग फ्रेंड, माझा यमक जुळणारा मित्र लिहा। एक्झाम्पल, कॅट, बॅट, सॅट, डे, ले, क्ले, कॉल, बॉल, हॉल, किंग, सिंग, रिंग। आता बघा बी क्वेश्चन, रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड आन्सर द क्वेश्चन्स गिव्हन बिलो। आकृतीत दिलेले शब्द वाचून खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। राईट द लॉन्गेस्ट वर्ड, बघा याच्यामध्ये सगळ्यात लांब शब्द कोणता आहे, तर तो असेल बघा डिफरंट। त्याच्यानंतर बघा सेकंड आहे, राईट द शॉर्टेस्ट वर्ड, सर्वात छोटा शब्द लिहायचा आहे, मी असेल तो यम्मी मी। थर्ड बघा, राईट ॲक्शन वर्ड्स, म्हणजे या ठिकाणी ॲक्शन वर्ड्स लिहायचे आहेत, क्रियापद, रन, डान्स।
फोर्थ आहे बघा राइट द नेम ऑफ कलर्स, राइट द नेम्स ऑफ कलर्स। तर या ठिकाणी कलर्सचे नेम आपल्याला ब्ल्यू आहे कलर, त्याच्यामध्ये रेड आहे। फोर्थ आहे बघा मेक मीनिंगफुल सेंटेन्सेस फ्रॉम द फॉलोइंग टेबल। ओके, या ठिकाणी फर्स्ट दिलेला आहे बघा शी वॉज टायर्ड बट शी फिनिश्ड हर होमवर्क। सेकंड ही वॉज अँग्री बट ही डिड नॉट फाईट। थर्ड दे डिड नॉट हॅव मनी बट दे लिव्ड हॅपीली। फोर्थ ही डिड नॉट रीड द बुक बट ही न्यू द स्टोरी। नेक्स्ट क्वेश्चन बघा। ओके, बी फाइंड माय होम, माझे घर शोधा। या ठिकाणी वन आणि मेनी म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल, एक आणि अनेक बघा। की बघा वनमध्ये काय काय असेल, की त्याच्यानंतर डे बुक, मेनीमध्ये बॅग्स ॲपल्स केक्स। सी आन्सर द रिडल, आय ऑलवेज राईज इन द ईस्ट, यू सी मी इन द स्काय, हू ॲम आय, सन। डी बघा कम्प्लीट द फॉलोइंग क्वेश्चन्स ॲज युअर ओन, प्रश्न पूर्ण करा। फर्स्ट व्हॉट इज युअर नेम, सेकंड हाऊ ओल्ड आर यू, सॉरी व्हॉट इज युअर नेम फर्स्ट असेल, सेकंड असेल हाऊ आर यू किंवा हाऊ ओल्ड आर यू असं सुद्धा जमू शकतं, म्हणजे तुम्हाला मनाने प्रश्न बनवायचे आहेत। त्याच्यानंतर बघा क्वेश्चन फिफ्थ आहे, कम्प्लीट द फॉलोइंग कॉन्व्हर्सेशन, संवाद पूर्ण करा। बिटकू कॅन आय स्पीक टू पिटकू प्लीज, पिटकू मे आय नो हु इज कॉलिंग, बिटकू आय एम बिटकू, पिटकूज फ्रेंड, पिटकू सॉरी ही इज नॉट ॲट होम। बी बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू गुड मराठी। फर्स्ट आय लाईक माय स्कूल, मला माझी शाळा आवडते। सेकंड अवॉइड प्लास्टिक बॅग्स, प्लास्टिक पिशव्या टाळा, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा किंवा प्लास्टिक पिशव्या टाळा। थर्ड बुक्स आर आवर फ्रेंड्स, पुस्तके आपले मित्र आहेत। फोर्थ सेव वॉटर सेव लाईफ, पाणी वाचवा जीवन वाचवा। थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ। अशाच प्रकारचे इंग्रजी भाषेच्या संदर्भातील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा। थँक्यू।